que ça vous est. Là, ça vous est comme des fois que c'est vous, mais ça. Pas ce que vous dites. Et. Je ne sais pas si vous me demandez. Il y a une autre. Mais ma ça, ça va être. Si c'est gagné dans l'état, il est réglé. Ça va. इन बड़ी का महीने से सची सुबह चलाई यह दूसरी ना अजीब वाहिर फसल अगर आनंद है नसीक रही सस्ता ना नसीक रह जाए सिक्योरिटी वाले थोड़े कमी करा पूरा आवाज कम सर इसे ये सस्ता ना हमारे सगे ना ये सब जो भी आए इनसे वो कुछ नहीं आवश्यकता नहीं है पर ये कुछ नहीं आवश्यकता इसकी वो कुंडली की आवश्यकता नहीं सुफिया था इसी सुधा वो कुंडली की आवश्यकता नहीं अभी सगरे दली से सस्ता है आनंद एका गुस्से था है कि वो उन राजा ने हमसे सगरे से आवश्यकता नहीं अभी सगरे दली से सस्ता है आनंद एका गुस्से था है कि वरुण राजा ने आमच्या सगळ्यांचं अफेअर सगळ्यांचं स्वागत आज नाशिक जिल्ह्यामध्ये मी आताच विचारत होतो की एकंदर पावसाची स्थिती काय आणि मला शेती साहेबांच्याकडून आता सांगण्यात आलं की जीवजीव आहे पण पुरेसा पाऊस हा काही अध्यक्ष ठिकाणी नाही माझी प्रार्थना राहील वरुण राजाला की जसे आम्ही सुरुवात केल्याच्या नंतर तुम्ही काही थेंब टाकले पाऊस केला तसं सगळं जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये हा प्रश्न राहणार नाही अशा प्रकारचा आशीर्वाद त्यांनी महाराष्ट्राला द्यावा नाशिक का निवडलं नाशिक निवडलं त्याचं कारण स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये नाशिकचा एक वेगळा रोल होता काँग्रेस पक्षाचा इतिहास जर बघितला तर काँग्रेस पक्षाच्या इतिहासामध्ये सुद्धा नाशिकला काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं आणि ऐतिहासिक अधिवेशन झालेलं होतं स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात सुद्धा अनेक उत्तम मार्गदर्शक या शहरातून उपलब्ध झाले आणि आणखीन एक गोष्ट अशी आहे की आम्ही सगळेजण जसं माझी फिरी त्यावेळी तरुण जी समाजकारणातून राजकारणात पडली त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा आदर्श कैलास असू यशवंतराव चव्हाण होते ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते पण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सांभाळत असताना चीनचं संकट देशावर आल्याच्या नंतर जवाहरलाल नेहरूंनी त्यांना दिल्लीमध्ये बोलवून घेतलं आणि देशाच्या रक्षणाची संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी ही चव्हाण साहेबांच्यावर टाकली त्या काळामध्ये चव्हाण साहेब लोकसभेचे किंवा राज्यसभेचे सभासद नव्हते ते चव्हाण साहेबांचे लोकसभेचे पहिला प्रवेश हा नाशिकमधला झाला आणि नाशिकमधून नुसता झाला नाही तर देशाच्या कामासाठी ते जात आहेत म्हणून
नाशिक रणी त्यांना अविरत फार रेणूमध्ये फास आणि ही फासवेळी नाशिकची असल्याच्या नंतर मला असं वाटलं की आपल्या कामाची सुरुवात आपण नाशिकमध्ये करावी आणि त्या दृष्टीनं ह्या दर्जाची सुरुवात या ठिकाणी केली. आता आपण काही विचारायचं असला तर विचारू शकतो. साहेब, आज आपण येवल्यामध्ये जात आहात, येवल्यात सभा आहे, याच्यापूर्वी अनेकदा आपण भुजबळ साहेबांच्या प्रचारासाठी आलेले असाल, अनेक सभा आपल्या झालेल्या आहेत. आज नेमका काय फरक जाणवतोय नाशिकमध्ये? अनेक सहकारी आज नाही आहेत, किती फरक जाणवतोय? काही फरक वाटत नाही, नेमकं काय? मला साधारणतः रस्त्याने येताना लोकांचे चेहरे, त्यांचे हवा, हे सगळे बघितल्याच्या नंतर म्हणजे आत्मविश्वास वाढावा कोणाचा याच्यापेक्षा अधिक उत्तम भूमिका सामान्य लोकांच्या चेहऱ्यातून मला पाहायला मिळाली आणि त्याचा मला आनंद आहे. काय म्हणाल ते आज तुमच्या सोबत नाहीये? काय काय छगन भुजबळांना तुम्ही येवल्याची सीट दिली, तिथून निवडून आले, कधी काळी ते मुंबईचे आमदार होते, नंतर तुम्ही त्यांना इथून दिली सीट, पण आज ते सोबत नाही, सोडून गेले, त्यांनी असं आहे जाण नाही ठेवली की त्यांचा मुंबई सराव झाल्याच्या नंतर आमची अशी इच्छा होती की त्यांची महाराष्ट्राच्या विधानसभेत आवश्यकता आहे आणि मग नाशिकच्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्याच्या नंतर योजनेतून निवडणूक लढवावी असं काही सहकाऱ्यांनी इच्छा सुचवलं. एवढा आम्हा लोकांच्या विचाराचा तालुका आहे मतदारसंघ असं असेसमेंट माझं आहे. 1980 साली त्याच्या आधी ज्यावेळेला आम्ही काँग्रेसमधून बाहेर पडलो, वेगळा काँग्रेस एस म्हणून पक्ष आम्ही स्थापन केला, त्यावेळेला नाशिक जिल्ह्याने जवळपास सगळ्या जागा आम्हा लोकांना निर्वाचित करून दिल्या होत्या. त्याच्यामध्ये लागोपाठ 2-3 जनार्दन पाटील हे तिथून निर्वाचित झाले होते. एवढ्यातून ते माझ्या मते 2 निवडून आले होते आणि तिसऱ्यांदा तिथं मारुतराव पवार ते निर्वाचित झाले होते. त्यामुळे लाखोफार 1-3 आम्हा लोकांच्या विचाराची व्यक्ती लोक मोठ्या मताने निवडून देतात आणि त्यामुळं भुजबळ साहेबांना सेफ जागा द्यायची होती आणि आम्ही त्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांची संमती घेतली. मग ते आमदार वनकर असतील, त्याच्यानंतर धनराजन पाटील असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील आणि त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी देऊन त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं. सर, वारंवार हे का बोललं जात आहे की आता ज्या पद्धतीने अजितदादांनी पहिल्या सभेमध्ये उल्लेख केला की आता तुम्ही विश्रांती घ्यावी, विश्रांतीचा सल्ला वारंवार दिला जातो, वय काढलं जात याबद्दल, परंतु लोकांचा पाठिंबा मिळतोय. आदेश एका तुमच्या सहकार्यांनी अटल बिहारींची एक आठवण करून दिली. काय होते न टायर हूं न रिटायर हूं अटल बिहारी वाजपेयी न टायर हू न रिटायर हू मैं तो फायर हूँ. फायर फायर ऐड कराल का त्यामध्ये फायर ऐड करायचा आहे का? प्रश्न आहे, थांबा एक मिनिट, ठीक आहे. यालाच लागून एक प्रश्न आहे. अजित पवार म्हणताय की 82-83 वय आता कुठे थांबायला पाहिजे, मात्र पवारांच्याच मंत्रिमंडळात अनेक मंत्र्यांचं जे वय आहे ते 70 पुढे. अनेकांचं आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये 70 होत असलेले, 68 असलेले, 70 असलेले अनेक लोक आहेत. असं आहे, मी काही व्यक्तिगत कोणाचं बोलू इच्छित नाही, पण माझ्या नजरेसमोर 1978 साली मुख्यमंत्री होतो तर एक व्यक्ती माझ्या नजरेसमोर होती आणि ज्याचा माझा सातत्याने संबंध यायचा आणि आम्हा सगळ्यांच्या पेक्षा सुद्धा अधिक जोमानं ते काम करायचे,
त्यांचं नाव मोरारजी देसाई आणि मोरारजी देसाईंचा प्रधानमंत्री असताना 84 वय होतं आणि ते दिवसातले किती तास काम करायचे या संबंधीची चर्चा देखील होती. प्रश्न असा आहे की वय असतं नाही असं नाही, पण केवळ वय त्याला नाही, खूप जर तुम्ही फकृती चांगली ठेवली तर चांगल्या फकृतीने तुम्हाला चांगली कामं करायला वय कधी अडथळा आणत नाही. अमोल कोल्हे बसलेले आहेत त्या त्या जागेवर कायम. खरं तर छगन भुजबळ असायचे, आता छगन भुजबळ हे दुसरीकडे गेलेले आहे. ओबीसींची एक जागा रिक्त झालेली, ओबीसी चेहरा राष्ट्रवादीत नाही, अमोल कोल्हे ओबीसींचा चेहरा असतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे. असं आहे की अमोल कोल्हेने लोकांच्या मध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये एक विशेष स्थान प्राप्त करायला ती यशस्वी झाली. कलेच्या क्षेत्रात काम करत असताना आपली काही सामाजिक सुद्धा जबाबदारी आहे या संबंधीची स्थिती त्यांच्या मनात सतत येत होती. तरी आमच्या भेटी झाल्यावर तशी चर्चाही होत होती आणि असं झाल्याच्या नंतर सामाजिक क्षेत्रात सामाजिक ऋण योजनेच्या दृष्टीनं काही करायची तर तुमची मानसिक तयारी असेल तर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येऊन लोकांचं काम प्रतिनिधित्व करावं असा आग्रह मी स्वतः त्यांच्याकडे केला आणि त्यांनी तो स्वीकारला. आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की ज्या मतदारसंघातून त्यांनी फावून टाकलं त्या मतदारसंघातल्या लोकांनी प्रचंड मताने त्यांना शक्ती दिली, पाठिंबा दिला आणि ते काम करतात. प्रफुल्ल पटेल तुमचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी लोकसत्ताला एक इंटरव्ह्यू दिलेला आहे, ते म्हणतात की तुम्ही संपूर्ण पक्ष हा जो आहे तो सुप्रियाताईंना तुम्ही दिलेला होता. तुम्हाला वाचण्यात थोडस काहीतरी आलं. सुफियाच्या खुर्च बोलायचं झालं तर सुफिया तिची सार्वजनिक जीवनाच्या कामाची सुरुवात भटक्या विमुक्तांच्या तरुणीची होती. लक्ष्मण माने तुम्हाला कदाचित नाव माहीत असेल, उफराकार ज्यांनी उफरा ही कादंबरी लिहिली आणि ती अनेक भाषेत भरती झाली. ते सगळेजण सातारच्या जवळ या सगळ्या क्षेत्रात काम करतात आणि त्या कामामध्ये सुफियांचा सुद्धा सहभाग होता. नंतरच्या काळामध्ये पक्षीय राजकारणामध्ये यावं असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला आणि त्यावेळेला लोकसभेत जाण्याच्या संबंधीचा विचार होता. त्याच्याआधी काही महिन्यासाठी राज्यसभेच्या गेल्या, राज्यसभेत 2 वर्ष गेल्याच्या नंतर लोकसभेची निवडणूक आली आणि त्या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांचा विजय झाला. त्याच्यानंतरच्या 2 निवडणुकीमध्ये त्या विजय झाल्या. आजपर्यंत त्यांची लोकसभेतली 3री टर्म आहे आणि राज्यसभेची 8री टर्म आहे. आता या सगळ्या वाटचाळीमध्ये सत्तेचं स्थान त्यांना कोणतं मिळालं का याचा विचार करायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्याच्या नंतर देश पातळीवर सूर्यकांत पाटील यांना मंत्रिमंडळात घेतलं, ज्या खासदार होत्या. सुफिया ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये होते त्यावेळेला संगमा या आमच्या पक्षाचे एका स्थापक त्यांची कन्या काय नाव अनर्का सज्ञा संगमा त्यांना त्या ठिकाणी मंच हे दिलं, मंचीभर दिलं. म्हणजे सुफिया त्या ठिकाणी होत्या आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये गेले 10 वर्ष प्रफुल्ल पटेल स्वतः निवडणुकीत पराभव झाल्याच्या नंतर त्यांना राज्यसभेत घेतलं, राज्यसभेत घेऊन त्यांना मंत्रीवर 10 वर्ष दिलं. त्याच्यापूर्वी पहिल्यांदाच जेव्हा मंत्री झाले त्यावेळेला त्यांचा लोकसभेत पराभव झाला होता. पराभव झाला असताना सुद्धा त्यांना मंत्रिमंडळात घेतलं, काही सिव्हिल एव्हिएशन खात्याचं मंत्री म्हणून. आणि त्यामुळं
त्यांचे हा जो फर्स्ट त्यांनी उपस्थित केला असेल तर सुफिया एक दोन तीन तम फादरमध्ये होत्या. त्यांना सत्तेचं ठिकाण द्यायच्या संबंधीची काही अडचण नव्हती, पण पक्षाने त्यांना निर्णय दिला नाही, त्यांच्या बाजून निर्णय दिला नाही. तो फफूलपती श्रीमती संगमा आणि सूर्यकांत पाटील यांच्या बाजून दिला. काही लोक मला नेहमी म्हणायचे की तुम्ही सुफियावर अन्याय केलाय, पण जे सांगितलं गेलं की त्यांच्यासाठी आणि त्यांची सत्ता ही वस्तुस्थिती काय हे मुद्दाम मी आपल्याकडे सांगितलं. साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय आहे नाशिकचं त्याच्यावर भुजबळ आणि अजितदादांचा रोबोट आहे, त्यांच्या समर्थकांनी दावा सांगितला. राज्यभरात सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होतीये. खर तर राष्ट्रवादी वेलफेअरकडे हे सगळे अधिकार असल्याचं बोललं जात आहे. आपण काही या संदर्भात पोलीस प्रशासनाची किंवा मदत घेणार आहात का हे सगळं वाचवण्यासाठी? असं राष्ट्रवादी वेलफेअरचं अनेक ठिकाणी फरफरतीत आहेत. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट अध्यक्ष मी खरं म्हणलं तर हे असं व्हायला नको आहे. तरी आम्ही त्याच्यातनं काही भांडण वाजू इच्छित नाही. या सगळ्या आम्हाला सरकारांनी काही वेगळा निकाल घेतला, त्या निकालाच्या संबंधी आमची मतभेद एकाच गोष्टीचे आहेत की आम्ही सगळ्यांनी कालची जी निवडणूक लढवली ती निवडणूक लढवत असताना एका विशिष्ट विचाराला विरोध करण्याची भूमिका घेतली आणि ती घेतल्याच्या नंतर जर सत्ता मिळाली नाही म्हणून आमच्यातले काही सहकारी ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांच्याकडे जायला जात असतील तर त्यांना त्यांचा राजकीय निर्णय घ्यायचा अधिकार आहे त्यासंबंधी माझं काही म्हणणं नाही. पण ह्या घेत असताना बाकीच्यांनी आदर्श पाहिजे किंवा जो मूळ पक्ष आहे त्याची साधन सामग्री प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा आग्रह धरणं हे मला योग्य वाटत नाही. पण मला असं वाटतं की त्यांना सत्सद्बुद्धी काहीशी सूचना देईल आणि हा जो अँगल तो घेत आहे त्यातनं परावृत्त होते. साहेब, आपल्याला विठ्ठलाची उपमा देणं महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका भाजप आध्यात्मिक आघाडीकडून केली जाते आणि आम्ही रस्त्यावर उतरू जर परत असं कोणी संबोधन केलं तर असं म्हणताय? जे देतात त्यांना विचारा, मी काय म्हणलं नाही. साहेब असताना विठ्ठल या राज्याच्या देशातल्या गोरगरिबांसाठी श्रद्धास्थान आहे. उन्हाचा दगडा धोंड्याचा विचार न करता लोक मंदिरला दर्शनाला जातात. दर्शन नाही झालं तर बाहेर कळसाला नमस्कार करून किंवा पाजीला नमस्कार करून येतात. अशा जन्मांसारख्या हृदयात असलेल्या व्यक्तीच्या संबंधीचीच तुलना कुणासोबत करणं हे योग्य नाही. ज्यांनी कुणी केले त्यांनी त्या संबंधीचे उत्तर द्यावं. भुजबळांना तुम्ही मुंबईत येवल्यामध्ये आणलं, आमदार केलं, मंत्री केलं, आता मुंबऱ्यामधनं तुम्ही जितेंद्र आव्हाडांना सिनियर मध्ये आणणार का? काय जसं त्यांना इकडे आणून तुम्ही तसं पुन्हा की हे मुंबऱ्यामधनं एक दार दोन दार तीन दार निवडून येत आहे ते कधी फळांसारखे बोलत त्याच्यामध्ये असं आहे की आपल्या मतदारसंघात निवडून येऊ शकत नाही त्यामुळे सेफ जागेवर न्यावं ही स्थिती जितेंद्र आव्हाडांची यत्किंचिती नाही. ते मोठ्या मताने आपल्या मतदारसंघात निवडून येतात आणि त्यामुळे नाशिकला पुनर्वसन करण्याच्यासाठी त्यांना फाऊन टाकण्याची आवश्यकता नाही. त्यांना नाशिकच्या संबंधीची आस्था आहे, नाशिकच्या संबंधीचा त्यांचा रुग्णानुबंध आहे. पण राजकीय कराक्षेत्र त्यांनी ठाणे जिल्ह्यात जिथं ते राहतात तिथं निवडलेले आहे, तिथून इकडे तिकडे प्रवास करण्याची गरज नाही. पण अजितदादांनी असं सांगितलं की त्यांच्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालंय असं अजितदादांनी आरोप केला होता त्या दिवशी. ठीक आहे, त्यांना असं वाटत असेल. कधी भाजपाच्याकडे जायचं ही भूमिका त्यांनी कधी केली नाही. ज्यांनी भाजप आणि तत्सम लोकांच्यावर जायचं भूमिका घेतली
त्यांनी पक्षाचं नुकसान झालं तर जे पक्षाचे प्रामाणिक कोण जातात संघर्ष करतात त्यांनी नुकसान केल्याचा विचार आपण केला. आणि भुजबळ वारंवार हेच बोलतायत की भाजपसोबत चार पाच वेळेस बैठका झाल्या 2014-17-19 ला विचार झाला मग प्रत्येक वेळेस मागे जात होती आणि आम्हाला प्रचंड त्याचा त्रास होत होता म्हणून आम्ही गेलो. निर्णय झाला का चर्चा राजकारणात सगळी होती अनेक गोष्टीचे होते कधी डाव्या पक्षाचे कधी काही लोकांनी भाजपचा प्रस्ताव दिला त्याची चर्चा डायलॉग हा पक्षामध्ये चालू झाला आणि डायलॉग म्हणून शेवटी सामूहिक मत हे महत्वाचं असतं आणि सामूहिक मत निर्णय हा जो घेतलेला तो राबवायचा असतो. अनेक वेळेला अनेक बाबतीत चर्चा पक्षात झाल्या चर्चा झाल्या याचा अर्थ निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे जो निर्णय अंतिम आहे तोच खरा. वांद्र्याच्या सभेमध्ये शरद पवारांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी मागणी छगन भुजबळांनी केली होती. आज तुम्ही येवल्या जातात सभेतून आशीर्वाद कसा मिळणार? नाही प्रश्नासाठी मी काही टीकाचे बाबाने हे करण्यासाठी आलेच नाही. मी इथून का आलो इथं मगाशी सुरुवातीला सांगितलं नाशिकची पार्श्वभूमी आमच्या सगळ्यांच्या अंतकरणात जी व्यक्ती ज्यांनी देशाची सेवा केली अशा व्यक्तीला इथून जनतेने विजय निवडून दिलं हा नाशिककरांचा मोठेपणा. आणि एवढा जसं मी मगाशी काही लोक सांगितले की ते माझे सहकारी होते स्वातंत्र्याच्या चळवळीतसुद्धा एवढ्याचं योगदान होतं. मी त्या वकिलांचं नाव विसरलो एक कुटुंब तिथं स्वातंत्र्याच्या चळवळीत महत्त्वाचं काम करणारं होतं आणि त्यामुळे ही सगळी निवड केली दुसरं काही कारण. कार्यकारिणीच्या बैठकीला काल प्रफुल्ल पटेल बाकीच्या जी पत्रकार परिषद त्याला वारंवार ते म्हणतात की अनधिकृत त्याला कोणत्याही अधिकृतचा दुजोर नाही कारण त्या नंबर्स त्यांच्याकडे तुम्ही बैठक घेता काल तुम्ही म्हणतात मी काल बघितलं नंबर 10 असो नाही तर 2 असो माझ्या म्हणजे नंबर हा फायनल महत्वाचा नाही. प्रश्न असा आहे की ते असं म्हणतात त्यांचं जे विधान मी बघितलं की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच वेगाची शैली आहे तुम्हाला वाटतं त्या पक्षाच्या संदर्भातच त्यांनी सांगितलं की हा पक्ष वेगाची शैली आहे. असं वेगाची शैली असेल या पक्षाच्या वतीने तुम्ही 10 वर्ष फार होता तुम्ही मंत्री होता त्याच्यानंतर तुम्ही जो काही निर्णय जाहीर केला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष किंवा सचिव असं म्हणून केला तशी तुमची सही आहे. त्यांनी ज्या सगळ्या नियुक्त्या केल्या त्याला त्यांच्या सही नाही का होतं आहे का तुमच्याकडे? तर ज्या सगळ्या नियुक्त्या झालेल्या आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिनियर पदाधिकारी पण त्यांच्या साह्याने झालेले आणि त्यामुळे हा पक्षच सत्यावर नाही घटनेप्रमाणे नाही पक्षच नाही. जे अधिवेशन झालं ते अधिवेशनच बेकायदेशीर आहे त्यामुळे माझी निवड बेकायदेशीर आहे. माझ्या अध्यक्ष काय तुमच्या पॉवर्स काय नाही पॉवर्स नको माझी निवड जी झाली त्या संबंधीची एक वचन झाली चालकोसरामध्ये आणि तो प्रस्ताव मांडला कोणी प्रफुल्ल पटेल आणि लोकांनी एक वचन तिथे निवड केली आणि असं असताना असं काहीतरी हे वेकायची सगळे वेकायची याला काय अर्थ नाही त्या बोलण्यात व्यक्तींची तथ्य नाही. अनेक राज्यांमध्ये तुमचे जिल्हाध्यक्ष आहेत किंवा तिकडचे कार्यकर्ते त्यांची नेमणूकच झाली नाही किंवा ते पक्षही सोडून गेले तरी वेबसाईटवर सगळ्याच गोष्टी तशा पण ही कार्यपद्धती त्यावर दोन ठिकाणी तशी स्थिती आहे ही गोष्ट खरी आहे पण थोडं काल जी आमची मिटिंग झाली असं 11 माझ्या लक्षात नाही पण जवळपास 19 का 20 राज्याचे अध्यक्ष उपस्थित होते
आणि कार्यकारिणीचे आमचे 23 सदस्य आणि कार्यकारिणीचे जे सभासद आहेत ते 4 जर सोडले तर सगळे हजर होते आणि त्यामुळं असं म्हणण्यात काय अर्थ नाही. जे सांगतात तशी स्थिती असेल किंवा हे सगळं रेकॉर्ड वगैरे त्याचं काम त्यांच्याकडेच होतं. त्याची नोंद ही जर त्यांनी योग्य केली नसेल तर हा दोष त्यांच्यावरच येईल. पण मी हा दोष किंवा काय काढू इच्छित नाही कारण मला हा प्रश्न वाजवायचा नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर ज्या ज्या वेळेला पक्ष अडचणीत आला ज्या ज्या वेळेला मोदींची भाजपची लाट होती त्यावेळेला नाशिक जिल्ह्यानं राष्ट्रवादीला साथ दिलेली आहे. त्यावेळेला देखील 5 आमदार आपल्या बरोबर होते. आता आपल्याला असं वाटतंय की नाशिक मधून पुन्हा एकदा आपल्या बरोबर आमदार लोक देतील अशी आपल्याला अपेक्षा आणि आशा आहे. नाशिक जिल्ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते नेहमी आम्हा लोकांच्या विचाराला पाठिंबा देतात. आणि त्याचं एक आणखीन एक कारण आहे की नाशिकमध्ये असे काही साधन जीवनात काम करणारे प्रमुख नेते आहेत की ते सत्तेच्या फटवण्यात कधी फरकही नाहीत. ते अखंडपणानं विचारधारा आहे त्याच्याशी पुरस्कार त्याच्याशी समजत. आणि त्याचं एकच उदाहरण जर बघायचं असेल तर माझ्या दादा हाताला बसते त्यांची जर नाशिककरांना ओळख असेल. अनेकदा तुम्ही विधानसभेला उभारा विधान परिषदेला उभारा हा आग्रह केला तरी कुणाचं दुसऱ्याचं नाव सुचवायचं दुसऱ्यानं ओळखं करायचं या प्रकारचं दातूचं दाखवणारे अनेक सरकारी या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळं साहजिकच कसलंही संकट आलं पक्षावर राजकीय दृष्ट्या तर नाशिकमध्ये जाऊन आपण काम करावं. त्यावेळेला मजबूतीनं उभं राहणारे श्रियामशेठसारखे अनेक सरकारी या ठिकाणी आहेत याचा मला समाज झाला. मी नाही बोललो आमचं कोणी सहकारी बोलले पण मी काय बोललो. ती आपण जी स्क्रिप्ट एकनाथ शिंदेच्या वेळेस होती ती सेम स्क्रिप्ट जी आहे ती आता इथे पण लागू होते. भाजपने सगळं तयार करून ठेवलं होतं असं की भाजपचं हे देशातल्या राज्य पातळीच्या पक्ष संघटना या उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीचं त्यांचं नियोजन असावं असं दिसतं. अनेक ठिकाणी त्यांनी या गोष्टी केल्या. नंतर काही वर्षांनी त्यातल्या लोकांना फरकसुद्धा घेतला. देशामध्ये सत्ताधारी पक्ष महत्त्वाचा आहे तसं लोकशाही विषयाचा संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षसुद्धा महत्त्वाचा आहे. पण विरोधी पक्ष हा दुबळा कसा होईल अशी भूमिका घेण्याची नीती ही भाजपची आहे. मी अनेक लोक बघितले देशात जवाहरलाल नेहरू यांचं राजकारण बघितलं. मी अतिशय तरुण होतो पण ते योग चळवळीत होतो. नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधी राजीव गांधी अटल बिहारी वाजपेयी नरसिंहराव या सगळ्यांचं एकंदर राजकारण बघितलं. या सगळ्या नेत्यांनी विरोधकांच्या संदर्भात आपली भूमिका मांडली पण विरोधी आवाजच बंद व्हावा अशी भावले कधी टाकली नाही की आत्ता टाकली जात आहेत. पण तसं जर असेल तर त्याच्याशी संघर्ष करावा लागेल आणि लोकशाहीचा हा दुसरा आवाज जतन करावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यात ज्यावेळेला अशी घटना घडली होती त्यावेळेला त्यांनी काही वर्षानंतर या चिमण्यांना परत फिरा अशी साथ घातली होती. आपल्याकडनं हे पुढे अजून संघर्ष वाढू नये यासाठी थांबवण्याचा काही प्रयत्न होईल का? संघर्ष वाढावा असं माझ्याकडनं काही होणार नाही. वाजूनही ही इच्छा आहे कुणाला फेर विचार करायचा असेल तर त्याला हरकत नाही. पण ते चिमण्या राहिल्या नाही त्याची वलदंड काय त्याच्यामध्ये अधिक बोलू इच्छित नाही. पण या चिमण्याने म्हणायची स्थिती नाही. तुम्ही ज्या भुजबळांना जन्मधून आल्यानंतर मंत्री केलं आणि अनेकांचा विरोध डावलून खरं तर तुम्ही त्यांना मंत्री केलं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या भुजबळांना तुम्ही वाईट काळात साथ दिली ते भुजबळ तुम्हाला सोडून गेले वाईट वाटत असं आहे की त्याच्यातून माणसाचं कॅरेक्टर कळतं.
वाईट एका गोष्टीचं म्हणजे माझ्यामध्ये इतरांमध्ये की मी ॲसेस करू शकलो नाही, माझं ॲसेस होईल हे योग्य ठरलं नाही, हा माझा दोष आहे, मी दुसऱ्या दोष देणार नाही. मंत्रीपदही मात्र सलग 3 वेळा लोकसभेच्या देखील आपण त्यांना भुजबळांना संधी दिली. 2009 समीर भुजबळ असतील, 14 स्वतः छगन भुजबळ असतील आणि 2019 समीर भुजबळ असतील. मात्र 2009 वगळता दोन्ही पुढच्या लोकसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळांचा दारुण पराभव झाला, पुन्हा लोक त्यांना नाकारतील की स्वीकारतील, काय वाटतंय? प्रश्न असा असतं की जे आमच्यापासून बाजूला गेले त्यामुळे त्यांच्या मनात भाषाच करत नाही, लोक ठरवतील मी कोण ठरवतो. त्यांनी असं सांगितलं काही लोकांमुळे मी बाहेर पडलो, काही लोकांचं ऐकतात अशा पद्धतीचं भाषण म्हणजे कोण असतो पक्षामध्ये लोकांचं ऐकावं लागतं. निर्णयाचा निर्णय कसे घ्यायचे? आमच्या पक्षामध्ये चर्चा होत असते, काही लोकांचं ऐकलं जातं, त्याचे अनेक उदाहरणं इतकी आहेत. म्हणजे इतक्या कार्यकर्त्यांची नाराजी असताना सुद्धा आम्ही काही निर्णय घेताना त्या मधल्या संघाचं नाव काय मनवारच्या नांदगावचा निर्णय आम्ही घेतला, लोकांसमोर ठेवलं होतं, पण सल्ला दिला तो सल्ला आम्ही ऐकला. लोकसभेला काय करावं याच्यामध्ये लोकांसमोर वेगळं होतं, पण एक सिनियर ऑफिसर काही आहेत त्यांचा सल्ला होता आणि होता आम्ही ऐकलं, लोकांना हवं ते लोकांनी केलं. आणि जयंत पाटील जे आहेत ते पक्षाचे अडसर आहेत, तुम्हाला खरंच वाटतं का ते पक्षामध्ये अडचण निर्माण करतात? पक्षाच्या वयावयस्कामध्ये भक्कम फरानं स्वतःच्या करिअरचा यत्किंचीची विचार न करता पक्ष विचारधारा कार्यक्रम याच्यासाठी फजंत देण्याची तयारी असणारे ज्यांची नावं घेतली ते नेते आहेत आणि त्यामुळे त्याचा आम्हाला अभिमान. माझ्यासोबत जाऊन अजित पवारांनी चूक केली असं आपल्यासोबत काही वर्ष काम केलेलं शानिली पाटील यांनी म्हटलंय. तुमचा राजकीय शत्रू कोण असेल जे आता बाहेर पडलेले ते का भाजप? मी राजकारणात कोणाला शत्रू मानत नाही, मतभिन्नता ही असते, पण मतभिन्नता याचा अर्थ शत्रुत्व नाही. मला माहित असं कुणी आलं एकत्रचा आनंद आहे. सर, जे शपथ घेतलेले मंत्री आहेत ते आपापल्या मतदारसंघात जातात आहेत. काल अनिल पाटील जे आहेत ते आपल्या मतदारसंघात गेले असताना आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वागताकरता रोड वरती बसवलेलं होतं. अशा प्रकारे एखाद्या मंत्र्याच्या स्वागतासाठी करणं योग्य आहे का? असं जर तिथं स्वागताला लोक नाहीत अशी स्थिती असली आणि अधिकाऱ्यांना काही सूचना असल्या तर अशा गोष्टी घडतात. याचा अर्थ एकच आहे की लोकांचं किती समर्थन आहे या संबंधीचा विश्वास नसावा याचं हे लक्ष आहे. राजकारणाचा चिखल झालाय, राजकारण गलिच्छ झालंय असं राज ठाकरे एकीकडे म्हणताय आणि त्याच राज ठाकरेंनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली. ठीक आहे, असंही त्यांचं काय कशासाठी घेतली काय घेतली मला माहीत नाही, पण चिखल जर झाला तर त्याच्यात बियाणं टाकायचं असतं आणि बियाणं असणं उद्देशाला काहीतरी चांगलं उघडतं आणि त्यामुळे त्याची आमदार आपल्या बरोबर आणि नाशिकचे आपण प्रत्येक ठिकाणी सभा घेणार का? झिरवा सारखे मोठमोठे आमदार देखील आपल्या सोबत नाही, नाशिक मध्ये 2 नंबरला होतो सर पक्ष. आज नाशिक मध्ये विधिमंडळाच्या सदस्यांच्या पैकी आमच्याकडे कोण आहे हे मला माहिती नाही. याचा आज इच्छा आल्यानंतर पक्ष प्रमुख आल्यानंतर अजून सुद्धा नाहीत याचा अर्थ त्यांची भूमिका वेगळी आहे. लोकशाहीमध्ये त्यांना वेगळी भूमिका घ्यायचा अधिकार आहे आणि त्याच लोकशाहीमध्ये वेगळी भूमिका घेतली म्हणून काय करावं हे लोकांना सांगण्याचा आम्हा लोकांना अधिकार आहे. सर, नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहे, तिकडनं वेगवेगळे पदाधिकारी नेमले जात आहेत, राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत ते सोडून असं आहे की कोण काय करतं त्याच्यावर मी काय भाषा करायचं तो त्यांचा निर्णय. शिंदे गटातील 16 आमदार निलंबित झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचं ज्यांनी पत्र दिलं होतं नरहरी झिरवाळ त्यांच्यावरच आज राष्ट्रवादीला कारवाई करण्याची वेळ आली. ठीक आहे, वस्तुस्थिती
साहेब लोकसभा निवडणूक काढून पाहिजे असं म्हणतात. तोंडात अंजीर आणि हातात खंजीर असल्याचं काय करायचं अजित पवारांना जास्त चांगलं कळतं. मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्री सरकार घेईल असं कधी म्हणजे मुख्यमंत्री असं कधी कधी गडचिरोलीला शासन आपल्या दारी कार्यक्रमात अच्छा आज साहेब हिंदी मधून तेवढं आजच्या सभेच्या विषयी लोकसभा निवडणूक जी आहे लोकसभा निवडणूक काढून घ्यायची शिंदे गट आणि राष्ट्रवादीला एकत्र घेऊन म्हणजे अजितदादा गटाला आणि त्याच्यानंतर मग बाकी यांचं भविष्य काय ते बघायचं असं एक परसेप्शन सध्या राजकीय वर्तुळात आहे आपल्याला असं वाटतंय का त्यांनी देशाचं चित्र दिसत छान झाड बंद कर ना दरवाजा बंद राहून देशाचं चित्र मला दिसत तुम्ही सगळं हिंदुस्थानचा नकाशा तुमच्या पुढे ठेव. आज सत्ताधारी देशाचा पक्ष कोणता आहे भाजप 13 भाजप आहे का तामिळनाडू मध्ये भाजप आहे का कर्नाटक मध्ये आहे का नाही तेलंगणामध्ये आहे का नाही त्याच्यानंतर आंध्र प्रदेश मध्ये आहे का नाही गोव्यात नव्हता पण आमदार होते आणि सत्तेत आली त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय झालं तुम्हाला ठाऊक आहे गुजरातमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ मुख्यमंत्री होते तिथं नव्हतं भाजप आमदार होते आणि सत्ता हातात घेतली त्याच्यानंतर जयपूर राजस्थान तिथं भाजप आहे का नाही दिल्लीमध्ये आहे का नाही पंजाबमध्ये आहे का नाही ओडिशामध्ये आहे का नाही झारखंडमध्ये आहे का नाही पश्चिम बंगालमध्ये आहे का नाही बिहारमध्ये आहे का नाही तर साधारणतः देशातल्या 80% राज्यामध्ये भाजप नाही त्यामुळं एकंदर उद्याचा काय होणार आहे हे दिसतंय आणि त्यामुळं काही मार्गाने या ना त्या मार्गाने पक्ष होऊ नये माणसं होणे खोकं काहीच नवीन काही काही चौदार आहे खोकं संस्कृती त्याचा वापर करणे आणि उद्याच्या पुन्हा लोकसभेमध्ये बहुमत मिळत नाही ते मिळवायच्या दृष्टीनं या नशा मार्गानं प्रयत्न करणे हा कार्यक्रम आजच्या देशात दिसलेला दिसतोय. हा कार्यक्रम संसदीय लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत घातक अशा प्रकारचा कार्यक्रम. साहेब तुम्ही म्हणतात की 80% देशात भाजप आहे परंतु तेच प्रफुल्ल पटेल म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही त्यांना पटण्याच्या बैठकीमध्ये घेऊन गेलात ते हसले तिथे विरोधक एकमेकांचा चेहरा पाहत नाहीये विरोधक एकमेकांच्या मतांशी सहमत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे आणि एक सक्षम नेतृत्व देशामध्ये विरोधकांचं नाहीये म्हणून पुढे अच्छा राजकीय पक्षाचे लोक एकत्र बसले आणि काही गोष्टीच्या संबंधी चर्चा केल्या त्याच्यात काही फरक प्रत्येकाचं एकवटच व्हायला पाहिजे असं नाही भिन्न मत असते मतभिन्नता असल्याच्या नंतर सुद्धा त्या अच्छा पक्षाच्या बैठकीमध्ये निर्णय एकमताने झाला वेगळं मत मांडणं याचा अर्थ चूक नाही वेगळं मतभिन्नता असू शकते पण शेवटी एकमताने निर्णय घेतला याला संसदीय लोकशाही म्हणतात. ही मिटिंग आमची अतिशय चांगली झाली दुसरी मिटिंग उद्याच्या 17 तारखेला बंगळूर आहे तीही चांगली होईल आणि त्यासंबंधीची चिंता आम्हाला अजिबात नाही. हिंदीतून काय केवळ राहुल गांधींची आपली भेट झाली राहुल गांधींची नेमकी काय चर्चा झाली नाही असं काही सांगण्यासारखी नाही आपण एकत्र काम करतो करूया महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही जी काम करते हे ऐक्य आपण मजबूत केलं पाहिजे
जे स्वातंत्र्य नेलं पाहिजे अशी त्यांची माझी सगळ्यांची इच्छा होती. चला आज के सभी के बारे में हिंदी में ही मराठी ऐका पहा जागरूक रहा.